छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आज पुन्हा या सभेला ज्यांनी मला इथं आगत्याने बोलवलं ते साहेबराव कल्याणकर, जगदीश जोगदन, माधवराव आवरगण, ज्ञानोबा कदम, ज्ञानेश्वर कदम, संदीप रेंगे, नरेश कदम, डॉक्टर प्राध्यापक पुंडलिक जोगदन, अमृतराज कदम, कैलाश मुळे, सोनाजी शिंदे, ज्यांनी आत्ताच मनोगत आपलं व्यक्त केलं ते स्वराज्याचे प्रवक्ते करंजी गायकर, स्वराज्याचे प्रवक्ते धनंजय जाधव, माधवराव देऊस्कर, गंगाधर काळकुटे, विनोदराव साबळे, आमच्यावर आलेले संजय पवार, नितीन देशमुख, सन्माननीय विचारमंच इथं उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो आणि मोठ्या संख्येने छत्रपती घराण्यावर प्रेम करणारे संभाजीराजेंच्याकडनं फार मोठी अपेक्षा ठेवून आपण इथं जे इथं जण आलेत ते सर्व पूर्णचे बंधू भगिनींनो, मला असं वाटायला लागलेलं आहे की पूर्वी मी 2013-14 सेलूला आलो होतो, त्यानंतर मला वाटते 2018 परत परभणीला एका कार्यक्रमानिमित्त आलो होतो आणि परभणीच्या माध्यमातून एवढं प्रेम आज मला दिलं आणि मला इतकं प्रेम देत असताना मिनटा मिनटाला स्वतःच्यावर खंत वाटत होती की मी परभणीला एवढा उशिरा का या लागलोय, काय शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करते आपण ज्या छत्रपती घराण्यावर 300 वर्षानंतर सुद्धा आम्ही परभणीचे लोक किती स्पिरिटेड आहोत आणि या परभणीच्या लोकांच्या किती अन्याय झालेला आहे. आज संभाजीराजे आले स्वराज्याच्या माध्यमातून आल्यामुळं आज आमची व्यथा आज आम्ही संभाजीराजेंना दाखवणारच. या दृष्टिकोन ठेवून तुम्ही माझ्या पुढे सगळ्या व्यथा आज मांडलेले आहेत. ठीक आहे, मी 2007 पासून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे. आज सकाळी मी ठरवलं होतं की ज्यावेळी आपण शाखेच्या उद्घाटनाला जाणार, कारण का शाखेचं उद्घाटनच काय ही वेगळी संकल्पना मी घेऊन आलेलो आहे, स्वराज्य ही वेगळी संकल्पना घेऊन आलोय, ते म्हणजे गाव तिथे शाखा घरोघरी स्वराज्य. रायगडला आम्ही 125 शाखेचं उद्घाटन केलं, जालन्यात केलं, नाशिकमध्ये 125 शाखेचं उद्घाटन केलं, परभणीत आज 25 शाखेचं उद्घाटन केलं, उद्या 25 करणार आहे. आणि म्हणून शाखेचं उद्घाटन करत असताना मी सगळ्या तिथल्या कष्टकरी शेतकऱ्यांना प्रश्न विचारत होतो आज सकाळी की बाबांनो तुमच्या अडचणी काय आहेत, तुम्ही अडचणी सांगा. 1-2 शाखेत तिने सगळ्यांनी अडचणीच सांगितल्या आणि शेवटी अडचण सांगत 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 मला स्वतःलाच कंटाळलं की किती लोकांना विचारायचं आपण, अडचणी सगळीकडे सारख्याच, काही वेगळी अडचण नाही. लोक म्हणायचे पाणी नाही, लाईट मिळत नाही पुरेशी, रस्त्याच्या बद्दल बोलायचं तर तुम्हाला सर्वांना माहित आहे काय रस्त्याची परिस्थिती आज आपली परभणीत. मला स्वतःला त्रास झाला तर मग सामान्य लोकांना किती त्रास होत असेल दररोज या धुळीत ना आणि त्या रस्त्यातनं खड्ड्यातनं जात असताना. मला वाईट वाटलं म्हणजे ही परभणीची अवस्था. आणि म्हणून मला निश्चितपणे मी ठरवलेलं आहे की स्वराज्य खऱ्या अर्थाने जर रुजवायचं असेल पहिल्यांदा, बाकीच्या जिल्ह्यांचे तर आपण रुजूच, पण जास्त जोरात रुजवायचं असेल तर परभणीत रुजवणं गरजेचं. या स्वराज्याची ताकद
या स्वराज्याची ताकद परभणीच्या लोकांना गरज आहे. तुम्हाला या सगळ्या पुढाऱ्यांनी फसवले असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं नाही. आम्ही पंचसूत्री कार्यक्रम घेऊन आलोय शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, आरोग्य, शिक्षण, सहकार आणि हे पाच सूत्री कार्यक्रम इथं जर मी आपण परभणीसारख्या ठिकाणी पाहिलं तर सगळ्यात गरज इथं आहे. शेतकऱ्यांना आज जाऊन भेटलो, अनेक लोकांना शेतकऱ्यांशी भेटलो मी, आज शेतकऱ्यांचे किती प्रश्न आहेत इथं. इथं तर कृषी विद्यापीठ आहे आणि सगळ्यात जास्त आत्महत्या कुठे आहेत? बीड मध्ये आहेत, परभणी मध्ये आहेत. सहकार काय तर सहकारच्या माध्यमातून सगळ्या पाच नद्यांच्या पैकी, पाच महत्वाच्या नद्यांच्या पैकी राज्यात गोदावरी नदी तुमच्याकडे आहे, त्या पाच पैकी दुसरी पूर्णा नदी आहे. जमिनी चांगल्या आहेत तरी आत्महत्या. कृषी विद्यापीठ आहे इथं, हे कसं करायचं? सहकार कुठे आहे तुमच्याकडं? का सहकार तर निर्माण झालं नाही? जो झालं तो बुडलाय. किती मी माहिती घेतली, किती कारखाने सहकार कारखाने, एवढा ऊस आहे तास एकच आहे म्हटले साखर कारखाने, सहकारी साखर कारखाने, दोन तीन प्रायव्हेट आहेत. उद्योग किती उद्योग आहेत तिथं? किती एमआयडीसी आहेत? जी एक इथं एमआयडीसी आहे तुमची, ती बंद पडली आहे. दुसरी आता नवीन उभा काहीतरी चालू आहे जिंतूर रोडवर काहीतरी, त्याची काय परिस्थिती आहे प्रश्नचिन्ह आहे. काय शिक्षण संस्था आहेत तुमच्याकडं? काय मेडिकल कॉलेज आहे का? आता असं कुणीतरी मला सकाळी सांगितलं की महाविकास आघाडीच्या वेळी काहीतरी मंजूर झालेली, पण ते सुरू झालं की मला माहित नाही. ऊसतोड कामगारांचे प्रश्न आहेत. मी मगाशी भेटून आलो, बिचारे थंडीत कडकडत होते. ते छगन शेरे या सगळ्या लोकांनी आम्हाला ब्लँकेट दिले, आम्ही ते ब्लँकेट त्यांना जाऊन देऊन आलो त्यांना एक ऊब मिळावी म्हणून. आता हे सगळे मी कशावर बोलायला लागलोय? सहकारवर बोललो, शिक्षणावर बोललो, आरोग्यावर बोललो, कामगारांच्यावर बोललो. इथले पुढारी काय बोलतात? तू इथं भाषण करायला आले की काय बोलतात? जोरात जोरात मोठे बोलतात, भाषण करतात तुमचे पुढारी, लोकप्रतिनिधी ज्यांना तुम्ही सर्वजण निवडून दिलेले आहेत. काय म्हणतात? जगात जर्मनी आणि भारतात परभणी. ही परभणी काय काय बोल, हे बोलून कौतुक काय करायचंय? ही परभणीची अवस्था म्हणजे हे वाक्य सुद्धा कसे बोलतात? जगात जर्मनी आणि राज्यात परभणी. पण आता निश्चित आहे परभणीत स्वराज्य. तुम्ही सर्वांनी जी ताकद आज दिलेली आहे, जी ऊर्जा मला तुम्ही मिळून दिलेली आहे, स्वराज्य हे निश्चित येणार. माझं आव्हान आहे सगळ्या लोकप्रतिनिधींना, तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे या सगळ्या लोकप्रतिनिधींना, आमदार असतील, खासदार असतील आणि कोण असतील, या लोकांना जर फसवा लागला, परभणीच्या लोकांना फसवा लागला तुम्ही, त्या जर्मनीच्या आणि त्या राज्यात देशात परभणीच्या नावाने, तर स्वराज्य निश्चित येईल आणि राजकारणात सुद्धा येईल. मग मला जर आव्हान केलं तुम्ही स्वराज्याला आणि जर राजकारणात आम्ही आलो तर या गरीब लोकांनाच इथं उमेदवारी देऊन या सगळ्यांना निवडून आलो आपण. आणि काय चालू आहे? आणि एक मी ऐकलं, इलेक्शन सुरू झाली की लोक सगळे जमतात, अनेक लोकांना आणलं जातं, लोकांच्यावर वेगवेगळे भाषणं जोरात करत असतात, हा या पक्षातला तो त्या पक्षातला. परत मुद्दा काय? खान पाहिजे काय बाण पाहिजे? काय कुठल्या काळात राहते तुम्ही सर्वजण? का टाळे वाजवले तुम्ही? का टाळे वाजवल्या? हे टाळे वाजवण्यासारखं आहे? ही इलेक्शन, इलेक्शन मध्ये चर्चा काय व्हायला पाहिजे? काय काय भाषण व्हायला पाहिजे? विकासावर बोलायला पाहिजे.
काय बोलावे, कोल्हापूरचा विकास परभणीपेक्षा का जास्त आहे? पलीकडे नांदेड, हिंगोली या जिल्ह्याचा विकास का आमच्यापेक्षा जास्त होतो? का पश्चिम महाराष्ट्रात बाकीचे सुद्धा जिल्हे परभणीपेक्षा पुढे आहेत? ह्याच्यावर कोण चर्चा करते का? ह्याच्यावर कोण बोलते? बोलते बोलतात काय? खान पजेल काय, बाण पजेल, ह्याच्यावर इलेक्शन घेऊन जायची? अहो केव्हा तरी आता विकास सोडा, ते जुन्या गोष्टी आहे, काय ह्याच्यावर तेच 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 बोलायचं, लोकांना फसवायचं, बस झालं आता. आणि तुम्ही सुद्धा सर्वांनी कडक राहायला पाहिजे. आज ज्या पद्धतीने तुम्ही मला प्रेम दिलं माहितीये का, सकाळपासून इतकं प्रेम तुम्ही सगळे मला दिलंय, छत्रपती घराण्याचा वंश तिथं आलाय म्हणून. लोक लोटांकन घालत होते संभाजीराजे म्हणून, नाही हा शिवाजी महाराजांचा शाहूंचा वंश आमच्या दारी आलेला आहे, राजा आमच्या दारी यायला लागलेला आहे म्हणून लोटांकन घालत होते लोक. धकाढकली करतोय, शेवटी पोलीस सुद्धा यंत्रणा म्हणते बाबा नको बाबा यांच्याजवळ, हे राजेनाच आवडते धक्काबुक्की करायला म्हणजे खायला. दोन तीन दर पडायचं वेळ झालेली माझी, काय लपून ठेवायची नाही, मला आवडते छत्रपती आणि दुसऱ्या पुरणाऱ्यांच्यात फरक काय? अहो जरा धक्काबुक्की आपल्याच मावळ्यांनी केली ना, बाकी कोणी तर केली नाही, आपल्या मावळ्यांनीच आपल्याला जरा धक्काबुक्की केली. राजेनं धक्काबुक्की म्हणजे काय? राजे परभणीला लवकर या, राजे आम्ही अस्वस्थ आहोत, बघा रस्ते कसे आहेत, बघा आमचे प्रश्न काय. इथं नुसतं आलं की खान बाण, जर्मनी परभणी, आता बस झालं जर्मनी परभणी, आता स्वराज्यासाठी या, हे स्वराज्य सुराज्य करा. शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य डोळ्यासमोर आणलं होतं, माझं स्वराज्य हे सुराज्य व्हावं, हे करा, हे परभणीकडे बघा, आम्ही एवढे स्पिरिटेड आहोत. परभणी कुठं, पश्चिम महाराष्ट्र कुठं, बघा या परभणीकडं, द्या लक्ष परभणीकडं, आता येणारच. एवढ्या टाळ्या वाजल्या की मी येणार नाही, त्या परभणीसाठी जोरात टाळ्या वाजवा. आता जोरात टाळ्या वाजवा की स्वराज्य परभणीत लवकर यायलाच पाहिजे. स्वराज्य जे सर्व जे आहेत आमचे पदाधिकारी आहेत, लागा कामाला. आता एकच मेन लक्ष राहणार आहे, परभणीचा विकास. आणि म्हणून परभणीतल्या लोकांना मी अनेक सांगू इच्छितो, 10 लाख 3-4 मिनिटच राहिलेत, नाही माफ असलं तरी आपण नियम नाही तोडायचे, आपण नियम तोडायचे नाहीत. या पुढाऱ्याने तेच पाहिजे आहे की यांनी 10 पुढे गेले, आपण कशाला संधी द्यायची? आता नियम काय ते तोडतात ते मी बघणार आहे. लोकांना कसे फसवतात ते मी बघणार आहे. मी आजी माझं भाषणाची स्टाईलच आज बदलली, एवढं असं मी असं काही एवढं कडक बोलत नाही किंवा असं डायरेक्ट बोलत नाही. का सकाळपासून मी आज स्वतः माझे फेसबुक पेज उघडत होतो सारखं आणि बघत होतो, अरे स्वतः मला पटत होतो, अरे काय गर्दी, लोक कसे जमलेत, का लोक स्वागत करायला लागलेत, लोकांच्या चेहऱ्याचे हावभाव पाहत होतो की या लोकांना छत्रपती संभाजीराजे स्वराज्याकडे फार मोठ्या अपेक्षा आहेत, फार मोठ्या आशा आहेत. आणि म्हणून पहिल्यांदा स्वराज्याच्या कमिटीला मी सांगू इच्छितो पदाधिकारींना, हिथं सारथीचं केंद्र सुरू झालं काय चेक करा, हिथं अण्णासाहेब पाटील महामंडळाचं इथं केंद्र सुरू झालं काय बघा, मराठा समाजावर ज्याच्यासाठी आम्ही लढा द्यायला लागलोय आज किती वाईट परिस्थितीतून चाललोय, हे दोन गोष्टी तर इथं पहिल्यांदा सुरू होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सगळ्यांनी स्वराज्याच्या लोकांनी लक्ष घालणं गरजेचं आहे. इथं महाज्योती इथं आली आहे का, ज्याच्यातून ह्या सगळ्या ओबीसीच्या लोकांना सुद्धा ज्या संधी मिळते काय, त्याच्यात सुद्धा लक्ष घाला. बार्टी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने डॉक्टर बार्टी ही सुरू झालेली, हे सुरू झालं काय चेक करा. माहित आहे तुम्हाला हे काय सुरू झालंय तर सगळ्यांना तुम्हाला माहित आहे, माग सारथी आहे का, सारथी काय माहित आहे का, अण्णासाहेब पटला आहे का, इथं तुमचं बार्टी आहे का,
इथं तुमचा महाज्योती आहे का? ह्याच्यातनच नवीन पिढी घडणार आहे. का आलं नाही? का तुमच्या पुढाऱ्याने का लोकप्रतिनिधीचा आणले नाही ते संस्था ज्याच्यात नवीन पिढी घडू शकते? ते ह्या सगळ्या संस्था आहेत. आणि म्हणून परत एकदा मी जास्त आता वेळ काही न घेता आपण मला जे अगत्याने प्रेम केलं, उद्या परत मी परभणीतच आहे दिवसभर आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी 25 शाखा आहेत, अजूनही 3 शाखेचं उद्घाटन आहे. त्या 3 शाखेत उद्घाटन करत करत आता मी परभणीला जाईन. उद्या परत ह्याच अपेक्षेने मी येतोय की असंच प्रेम छत्रपती घराणं राहो एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. आणि परत एकदा सगळ्यांना मनापासून आभार व्यक्त करतो. असंच प्रेम छत्रपती घराण्यावर संभाजी ठेवा एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.